नमस्कार मंडळी, काय या आवाजाला मिस करत होतात की नाही? म्हणूनच तुमच्यासमोर घेऊन आले हा नवीन भाग. या भागात आपण बघणार आहोत पोहा ओपन सँडविच कोळीवाडा स्टाईल. काहीतरी वेगळं आणि इंटरेस्टिंग नक्कीच आहे, पण त्यासाठी तुम्हाला हा एपिसोड पूर्ण बघावा लागेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. त्याच्यासाठी आपल्याला लागणारे ब्रेड, बारीक चिरलेला कांदा, कॉर्नफ्लावर, मालवणी मसाला, रवा, जाड पोहे, उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे आणि बटर. सगळ्यात आधी आपण स्टफिंग करून घेऊया. त्यासाठी आपण इथे घेतलेत जाडे पोहे. जसे आपण कांदे पोहे करता धुवून घेतो त्याप्रमाणे धुवून घेतलेत. त्यानंतर त्यामध्ये घातलाय बारीक चिरलेला कांदा आणि उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण मालवणी मसाला. जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल त्याप्रमाणे कमी जास्त करू शकतो आपण. कॉर्नफ्लावर, त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा चाट मसाला. चाट मसाल्यामुळे अशी चव येते. त्यानंतर त्याच्यामध्ये धने पूड आणि जिरे पूड घालू शकतो चवीप्रमाणे, आणि अर्थात चवीप्रमाणे मीठ. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि स्टफिंग आपलं तयार करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर असा छान रंग येतोय, टेम्प्टिंग. आता आपण ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही जे काही नवीन पदार्थ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. आपण जे स्टफिंग तयार केलं होतं मगाशी ते आपण ब्रेडवरती सगळ्या बाजूंनी पसरवून घेणार आहोत. आमचे पदार्थ तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला वारंवार कळवत राहा, आणि तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर त्याही तुम्ही नक्की आम्हाला कळवा. आम्ही तुमच्या सूचनांची आतुरतेने वाट बघतो आहे. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही ज्या काही नवीन रेसिपीज अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. स्टफिंग लावून आपले ब्रेड तयार झालेले आहेत. एका बाउलमध्ये बारीक रवा, कॉर्नफ्लावर आणि मालवणी मसाला याचं मिश्रण करून घेतलेलं आहे, आणि ते मिश्रण आपण ब्रेडवरती अशा प्रकारे पसरवून घेणार आहोत. आता पॅनमध्ये थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे, आणि आपल्याला आपण जे ब्रेड तयार केलेत कोळीवाडा स्टाईलचे ते याच्यावरती खरपूस भाजून घ्यायचे. आता आपण जे ब्रेड तयार केले होते ते आपण ह्याच्यावरती खरपूस भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने. आता त्यावरती वरून थोडंसं बटर घालूया, म्हणजे छान खरपूस भाजलं जाईल आणि त्याची टेस्ट एकदम वेगळी असेल. आता त्या सँडविचला एकदा पलटून घेऊया. आता आपण ब्रेडच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा बटर लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने ब्रेड छान भाजला गेल्यानंतर वाव काय रंग आलाय. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊन गरमागरम सर्व्ह करा झटपट पोहा ओपन सँडविच कोळीवाडा स्टाईल. थोडीशी वेगळी, इंटरेस्टिंग आणि झटपट होणारी आमची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या कमेंट्सची आतुरतेने वाट बघतोय. पुढची रेसिपी लवकरच तुमच्यासमोर घेऊन येऊ, पण तोपर्यंत थोड्याशा गप्पा, थोडीशी थट्टा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आशूस खवय्ये कट्टा.